पुन्हा एकदा हे तिन्ही नेते शरद पवार उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत हे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्यासोबत विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव घटनातज्ञ डॉक्टर अनंत कळसे जोडले गेलेले आहेत. त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. अनंत कळसे, जी 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. घटनात्मक पेच म्हणायला पाहिजे की एका विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजित पवार एका पक्षाचे राज्यपालांना जे पत्र सादर करतात त्यावरती आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या असतील ज्या पक्षानं तयार केल्या होत्या. अजित पवारांचं असं म्हणणं आहे की ते पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केलं, राज्यपालांनी ग्राह्य धरलं आणि हे सरकार अस्तित्वात आलं. आता शरद पवार म्हणत आहेत की ते पत्र त्यांनी चुकीची माहिती देऊन त्यात काही नावं आणखीन ॲड करायची असं सांगून आपल्याकडे घेतलं आणि ते आम्हाला मूर्ख बनवून किंवा धोका देऊन ते पत्र राज्यपालांना सादर केलं. यामुळं काही घटनात्मक किंवा कायदेशीर पेच होऊ शकतो किंवा अजित पवारांची जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदावरून शरद पवारांनी अध्यक्ष या नात्याने, राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने हकालपट्टी केली तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो? यामध्ये असं आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी रितसर निवड झालेली आहे. जर त्यांना त्यांचा काढायचं असेल त्या पदावरून तर राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची परत बैठक घेऊन त्या बैठकीत बहुमताने जर ठराव पास झाला तर त्यांची ती ही विधिमंडळ गटनेतेपद पक्षनेतेपद जाऊ शकतं. मात्र आज असं दिसतंय की राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक पक्षाध्यक्षांनी बोलवलेली आहे. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो यावर बरंच अवलंबून आहे. आणि जे पत्र दिलं गेलं हे जे विषय आहे हे सगळं संपूर्ण विषय जे आहे हे निश्चितच याच्यामध्ये आपल्याला बरंच म्हणजे हा ग्रे एरिया आहे. याच्यामध्ये हा इंटरप्रिटेशनचा भाग आहे, हा स्वेच्छा निर्णयाचा सुद्धा याच्यामध्ये बराचसा रोल येतो. यामध्ये कसे निर्णय घेतले जातील पुढे यावर संपूर्ण परिस्थिती अवलंबून असेल. सर, पुन्हा एक प्रश्न असा आहे की राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं जे नवं सरकार आलेलं आहे त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे, म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. आता पुढचे 7 दिवस तर काही करता येणार नाही कारण राज्यपालांनी ती मुदत दिलेली आहे. मधल्या काळात समजा संध्याकाळी अजित पवार यांची हकालपट्टी झाली विधिमंडळ पक्ष नेते म्हणून आणि बहुमतानं तो ठराव झाला तर मग राज्यपाल काय निर्णय घेऊ शकतात की नाही आता 7 दिवस त्यांना दिलेले आहेत, नवं सरकार आलेलं आहे, ते सरकार बहुमत सिद्ध करेल अशी ते भूमिका घेतील? नाही, यामध्ये आता बराचसा जो भाग आहे राज्यपाल महोदयांचा क्रुशियल रोल आहे. आणि यामध्ये जर असं विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून जर बहुमताने अजित पवार यांचा जर यांना यांच्या विरुद्ध जर विश्वास अविश्वास प्रस्ताव पास झाला तर त्यांचं नेतेपद निश्चितच जाईल. आता या प्राप्त परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा हा संपूर्णपणे अधिकार माननीय राज्यपालांचा आहे. पण यावर निश्चितच हा सगळ्या परिस्थितीचा विचार करून माननीय राज्यपाल निर्णय घेतील की 7 दिवसाची मुदत तर दिलेली आहे त्यांना बहुमत सिद्ध करण्याची, पण त्या अगोदर सदस्यांचा शपथविधी व्हावा लागेल, त्या अगोदर 2-3 दिवसाचं अधिवेशन होऊन ही सगळी प्रक्रिया सुद्धा पार पाडावी लागेल. अन्यथा शपथ घेतल्याशिवाय सभागृहामध्ये, कारण या प्रस्तावावर निर्णय घेणं सदस्यांना किंवा सभागृहात बोलणं हे घटनेप्रमाणे सदस्यांनाही ठीक आहे. अनंत कळसे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पण जे काही अनंत कळसे बोलत होते ते आपण घटनाक्रमानं पुन्हा समजून घेऊया. पद्मभूषण देशपांडे आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार. अनंत कळसे यांनी महत्त्वाची बाब जी सांगितलेली आहे की विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून त्यांनी ते जे सह्यांचं पत्र आहे राज्यपालांना सादर केलं आणि राज्यपालांचा जो प्रिरोगेटिव्ह आहे म्हणा किंवा ज्याला म्हणूया ना स्वेच्छाधिकार डिस्क्रिशनरी पॉवर आहेत त्यांनी ते मान्य केलं आहे. आता आपण असं समजूया की राज्यपालांनी निर्णय घेतला पण आत्ता अनंत कळसे जे शेवटी सांगत होते तेही महत्त्वाचं आहे की एवढं सोपं नाही आहे पुढचे 7 दिवस निश्चितच नाही. आत्ता जो काही राज्यपालांपर्यंत सह्यांचा कागद गेलेला आहे त्या सह्यांच्या कागदावरती जे काही त्यांनी लिहून दिलेलं असेल, कारण वरती सह्यांच्या वरचा कागद काय हा महत्त्वाचा आहे. सह्या घेतल्या गेल्या होत्या आणि आपल्याला माहिती आहे गेले 2-3 दिवस प्रत्येक पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी सह्या आपण बातम्या सुद्धा दिल्या आहेत की आमदारांच्या सह्या घेतल्या जातात आतमध्ये वगैरे अशा पद्धतीने. आणि या सह्यांचा कागद जो आहे तो कार्यालयीन सचिवांकडे असणार
आणि माहिती अशी मिळते की त्या कार्यालयीन सचिवांकडून अजितदादांनी तो कागद मागवून घेतला रात्री, आणि अजितदादा हे विधिमंडळ पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांची मुळातच पहिल्यांदा निवड झालेली असल्यामुळे त्या सगळ्या सह्या त्यांच्याकडे गेल्या. आता त्या सह्यांच्या वर जो कागद जोडला गेला की जो खरं तर त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्ष आम्ही सरकार स्थापन करतो आहे अशा प्रकारे पक्षाला द्यायचा होता, त्याऐवजी अजितदादांनी तो की हे जे भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा देतो आहे अशा प्रकारे त्याचं वरती कव्हरिंग लेटर केलेलं असेल आणि स्वतःच्या सहीने ते पत्र त्यांना दिलेलं आहे. त्या दोघांचा शपथविधी झाला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा, आणि म्हणून राज्यपालांनी त्यांना आता पुढची प्रक्रिया करायला 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे. या 7 दिवसाच्या अवधीमध्ये अधिवेशन बोलावलं जाईल, आमदारांनी अजून शपथ घ्यायची आहे, सदस्यांची शपथ होईल, आणि त्याच्यानंतर हा जो विश्वासदर्शक ठराव आहे हा विश्वासदर्शक ठराव चर्चेला येईल. दरम्यानच्या काळात आत्ता 4:30 राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये कदाचित अजितदादा पवार यांना त्या पदावरून दूर केलं जाईल, म्हणजे नवीन नेत्याची निवड त्या ठिकाणी केली जाईल. पण जरी नवीन नेत्याची निवड केली तरीसुद्धा राज्यपालांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि आता जी 7 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला काही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे, पुन्हा आपल्यासोबत अनंत कळसे आहेत, मी त्यांच्याकडे नंतर जातोच, पण शिवसेनेचे नेते काही बोलतायत का याची चाचपणी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी करतायत. अनिल देसाई दिसत आहेत स्क्रीनवरती, शिवसेनेचे खासदार, त्यांना प्रतिक्रिया विचारली जाते. अल्टिमेटली आय मीन दॅट इज नॉट गोइंग टू ते पुतण्यानं घालवलं अशी एक समज महाराष्ट्राची झाली असेल शरद पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर, कारण शरद पवारांनी परत सहानुभूती मिळवलेली आहे. अजित पवार यांनी जे काही पाऊल उचललं आहे ते पक्षाच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं चुकीचं आहे असं त्यांना वाटतंय, पण अजित पवारांची बाजू काय आहे ती पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. अजित पवार अजूनही प्रसारमाध्यमांशी बोललेले नाहीत. त्यांची सकाळी शपथ घेतल्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती वृत्तसंस्थेला दिलेली आहे, त्यामध्ये आमच्यासारख्या पत्रकारांचे हार्ड क्वेश्चन्स नाही आहेत, त्यामुळे ती प्रतिक्रिया एकतर्फी आहे. ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. अजूनही हेही आपल्याला कळलं नाही की खरंच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार होते का की ते स्वीकारणार नव्हते, हेही कळलेलं नाही. आपल्याला हेही कळलेलं नाही की अजित पवार जे सकाळी म्हणाले होते की अनेकांच्या अवास्तव मागण्या पुढे येत होत्या, चर्चा खूप लांबत होती, आणि म्हणून मग आपण सारासार विचार करून हे पाऊल उचललं, त्याबाबत शरद पवारांचं काय म्हणणं आहे हेही आपल्याला कळलेलं नाही आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अजित पवार बोलतील तेव्हा, शरद पवार सर्व प्रश्नांची उत्तरं देतील तेव्हा हे कळणार आहे. पण महाराष्ट्रातलं वातावरण हे सध्या अस्थिर आहे आणि त्यामुळंच आपल्याला चर्चा करावी लागते आहे, कारण महाराष्ट्राचं काय यामध्ये राष्ट्रपती राजवट उठली पण नवं सरकारसुद्धा संकटातच आहे, ते अस्थिर आहे. शरद पवारांचे ब्ल्यू आईड बॉय जितेंद्र आव्हाड सध्या घोषणाबाजी करतायत, अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या निमित्तानं शरद पवारांच्या अवतीभोवती जी लोक आहेत ती अजित पवारांच्या विरोधात आक्रमक झालेली आहेत. जितेंद्र आव्हाड आहे मॅडम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा हा परिसर आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान म्हणजेच वाय बी चव्हाण सेंटरला हे सगळं होत आहे. एक एक करून नेते बाहेर पडत आहेत, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सरसावलेले आहेत, प्रत्येकाला टिकण्याचा प्रयत्न करतायत, प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतायत, कोण काय बोलतंय कारण देहबोली सगळं काही सांगून जाते आहे. तोंडाशी आलेला घास हा भाजपने हिरावून घेतलेला आहे अशी प्रतिक्रिया या नेत्यांची दिसते. पण चर्चा लांबली, निर्णय होत नाही, काय होऊ शकतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आलेला आहे. सर्वच नेते सुन्न झालेले आहेत, पण उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे, शरद पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे ती ठोस भूमिका आहे, कठोर भूमिका आहे. दोघांनाही आपले पक्ष वाचवायचे आहेत एवढंच नाही तर सत्ता ही गेलेली नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. अजित पवारांनी जे पाऊल उचललेलं आहे ते कशा माध्यमातून उचललं, का उचललं याची कारण मीमांसा होणं फार गरजेचं आहे, कारण असं होत नाही. आमदारांच्या सह्यांचं पत्र जे
कार्यालयीन सचिवाकडे असतं, त्याच्याकडनं रात्रीतून ते मागवलं जातं. रात्री 12 वाजता काही मोजक्या आमदारांना सकाळी बोलावलं जातं, त्यांना न सांगता राजभवनावरती नेलं जातं आणि तिथे गुपचूप शपथविधी उरकवून घेतला जातो हे महाराष्ट्राला आता कळलं आहे. शरद पवारांनी ते महाराष्ट्रापर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. आता शरद पवार पुन्हा हा हरलेला डाव उलटवतात का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. खरं तर गेल्या 1.5 महिन्यापासून आपण हेच म्हणतो आहोत, अँग्री ओल्ड मॅन इन वॉर, पण आता अँग्री ओल्ड मॅन इन वॉरही आणि ऑन फ्रंटही म्हणावं लागेल, कारण त्यांना पुन्हा एक दुसरी लढाई लढायची आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा शरद पवार हे सेंटर स्टेजला आलेले आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊनही देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होत नाही आहे, ती शरद पवारांची चर्चा होते, ती अजित पवारांची चर्चा होते, त्यातच सर्व काही आलेलं आहे. भाजपनं अजित पवारांसारखा मोहरा गाठून सत्ता आणलेली आहे, पण भाजप हा क्रमांक 1 पक्ष आहे, सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाला जनादेश मिळाला होता असं भाजपचं म्हणणं आहे. भाजपचा जो दावा आहे तोही आपण पडताळून बघितला पाहिजे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठक, मी जसं म्हणतोय की सर्वात मोठा पक्ष, आम्हाला जनादेश मिळाला आहे, पण आम्ही हतबल आहोत का? तर ज्यांच्याशी आम्ही निवडणूक पूर्व युती केली त्या शिवसेनेनं आम्हाला दगा दिला आहे, अशीच भूमिका भाजपचे नेते मांडतायत. आता शिवसेना म्हणते उद्धव ठाकरे म्हणताय शिवसेना पक्षप्रमुख म्हणून की केंद्र सरकारनं शिवरायांच्या महाराष्ट्रावरती फर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. बघा, शिवसेनेची आणि एकंदरीत त्यांची जी भूमिका आणि भाषा ही नेहमीच अशी राहिलेली आहे. मात्र गेल्या 1 महिन्याचा जर आपण कार्यकाळ बघितला तर याच्यामध्ये सर्वात मॅच्युअर, शांत आणि संयमी भूमिका ही भारतीय जनता पक्षाचीच राहिलेली आहे. आम्ही सुरुवातीलाच म्हटलं की आमच्याकडे नंबर नसल्यामुळे आम्ही विरोधी पक्षात बसू, ज्याला सरकार बनवायचं त्यांनी सरकार बनवावं. मात्र या राज्यांनी 1-3 आठवड्यात जवळजवळ एक तमाशाच बघितला. हा तमाशा असा होता की कोणाचाच कोणावर विश्वास नाही, कोण मुख्यमंत्री होणार हे माहीत नाही, नंतर सत्तेचं वाटप कसं होणार हे देखील माहीत नाही. काँग्रेस तिकडे जे नेतृत्वहीन असं पार्टी आहे त्यांनी ते ठरवलंच नाही की आपल्याला राजा सपोर्ट द्यायचा की नाही, आणि सपोर्टचं पत्र कसं दिलं की आमचा सपोर्ट हा राष्ट्रवादीला आहे, म्हणजे शिवसेनेचं काय हे कळायलाच मार्ग नाही, आणि शिवसेनेकडनं मुख्यमंत्री कोण होणार हे देखील माहीत नाही. मला असं वाटतं की जनतेला माननीय देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जनता ही भाजपाकडे आकृष्ट होत आहे. मला सांगा, काँग्रेसकडनं त्यांचे विखे पाटील जे होते पूर्वीचे जे विरोधी पक्ष नेते होते ते देखील आमच्याकडे येतात. आज अजितदादांसारखी सिनियर व्यक्ती ती देखील आमच्याकडे काय येते, याचं खरं तर यांनी आत्मप्रेक्षण करावं. राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर शिवसेना विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता पण धनंजय मुंडे तुमच्याकडे आलाय, ते येणारच. नाही, हे विसरलं जातं, ते आता विधानसभेवर निवडून गेलेले आहेत, पण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत धनंजय मुंडे, जे अजित पवारांसोबत आहेत, हे पवारांनीच सांगितलंय. तर हे सगळे काय येतात खरं तर यांनी समजून घ्यायला हवं. राहिला प्रश्न शिवसेनेचा, शिवसेनेला संपवण्याचं काम त्यांच्या पक्षातनं सुरू आहे. एकटे संजय राऊत हे मला वाटतं पर्याप्त आहे त्यांना ते संपवण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत राहुल पांडे सुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, नागपूर हितवादचे सिटी एडिटर आहेत. राहुल पांडे, जे काही झालंय त्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण नागपुरातून पहिली प्रतिक्रिया एका ज्येष्ठ पत्रकाराची जी 24 तासवर येते आहे. राहुल पांडे. मुळातच जे कालपर्यंत होत होतं ते फार लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दिशेने जाणारं पाऊल होतं, आणि आज जे झालं ते लोकशाहीची हत्या झाली हा निव्वळ कांगावा आहे. कालही जे होतं हे आकड्यांचं गणित होतं, आजही जे झालं ते आकड्यांचं गणित आहे. या सगळ्या शक्यता ज्या होत्या की मुळात शिवसेना ही काँग्रेस NCP बरोबर जाणार नाही किंवा भाजपसुद्धा NCP बरोबर जाऊच शकत नाही, या सगळ्या काल आणि आजच्या घटनाक्रमात मोडीस निघालेल्या आहे. त्यामुळे शेवटी जे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी पुन्हा येईल, तर तेव्हा त्यांचा पहिला जे सगळ्यांना माहिती आहे की फर्स्ट प्रेफरन्स हा शिवसेनेबरोबरच जाणे हा होता, आतून किंवा बाहेरून. आणि त्यांनी सांगितलं की मी फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. असं जरी असलं तरी शेवटी जेव्हा दोन वेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवण्याचं आणि जेव्हा सगळीकडे ताठर भूमिका असल्यानंतर राजकीय प्रॅग्मॅटिझममध्ये आज अजित पवारांचा एक गट तिकडे आला. त्याला उद्धवजींनी फर्जिकल स्ट्राईक म्हटलं, सर्जिकल स्ट्राईक म्हणा, जे काही आहे, शेवटी हे आकड्यांचं गणित जुळवण्याचा जो कार्यक्रम आहे, नागपूर विदर्भाच्या दृष्टीने सर्वजण पक्षविरहित दृष्टीने, अगदी काँग्रेस राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून गेले होते ते खाजगीमध्ये सांगत होते की
देवेंद्र फडणवीसांना पुन्हा काही कालावधी मिळाला पाहिजे, कारण विदर्भाला जो मागच्या 5 वर्षात या सरकारने भरभरून न्याय दिला होता, इथे पैशाचा ओघ जो वाढवला होता, विकासाला एक चालना दिली होती, त्यामुळे फक्त एक विदर्भाच्या दृष्टिकोनातून वैदर्भीय जनतेमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. अर्थातच राजकीय दृष्ट्या अजूनही सिच्युएशन फ्लुईड आहे, कारण आपण अजूनही पाहतो आहोत की आकडेवारीचं गणित जे आहे ते कुठूनच जमत नाही आहे. पण हा लोकशाहीची हत्या झाली किंवा रात्रीत खेळ झाला वगैरे, अर्थातच या सगळ्या गोष्टी या एलिमेंट ऑफ सरप्राईजनीच करायच्या असतात, त्या झाल्या, त्यात मला तरी काही आश्चर्य वाटत नाही. मी काल संध्याकाळी आपल्याला म्हणत होतो की येत्या 12-24 तासात जर काही चमत्कार झाला तर वेगळं सुद्धा घडू शकते, पण काल संध्याकाळपर्यंत परिस्थिती अशी होती की असं वाटत होतं की बहुतेक शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादीच्या समर्थनाने होईल. पण आज मात्र अचानक 12 तासात ज्या घटना घडल्या वेगवान पद्धतीने, तर त्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ मिळाली, त्यामुळे नागपुरात आज तसा जल्लोष पण साजरा झालेला आहे. आणि मला वाटतं नागपूरकरांची आणि एकंदरीतच विदर्भात थोडीशी समाधानाचीच भावना आहे. ठीक आहे, आपल्यासोबत विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, जेव्हा राजेंद्र शिंगणे हा सगळा घटनाक्रम सांगत होते तेव्हा क्षणभर असं वाटत होतं की सगळं काही हे ठरवून झालेलं आहे, पण कधी ठरलं आहे? रात्री ठरलेलं आहे. म्हणजे 12 वाजता फोन आलेला आहे, याचा अर्थ काल शरद पवार जे म्हणालेत की आणखीन 2-3 तास ही मंडळी बसणार आहे, आम्ही निघतो आहोत आणि सगळं काही फायनल होऊन जाईल, त्यानंतर तासाभरातच बातमी आली की आता उद्या बैठक आहे, आज काही होत नाही आहे, पुन्हा रात्री काही अशी चर्चा झाली, माझ्यापर्यंत संपादक म्हणून बातम्या आल्या, त्या आशयात मी तुम्हाला शेअर करतो. एक 2-3 मुद्द्यांवरती वाद आहे. अजित पवारांना काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रीपद द्यावं हे खटकत आहे, तसा विरोध त्यांनी पक्षाकडं दर्शवलेला आहे की 44 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहे, तरी तुम्ही त्यांना का उपमुख्यमंत्रीपद देताय? दुसरं, विधानसभा अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीचा विरोधच होता, ते पद आम्हाला हवं आहे असा आग्रह राष्ट्रवादीचा होता, पण या मंत्रिमंडळामध्ये सामावता येत नाही, म्हणून मग पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्षपद द्या, त्यासाठी ते आम्हाला हवं आहे असं काँग्रेस म्हणत होती. हा एक मुद्दा. संजय राऊतांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती आधी घेऊया. संजय राऊत यांनी महत्त्वाची विधानं केलेली आहे, नेहमीप्रमाणे संजय राऊत स्टील द शो. त्यांनी पुन्हा एकदा काही वक्तव्य केलेली आहेत ज्याचा उहापोह करणं गरजेचं आहे. मोठ्या बातम्या आहेत. ते असं म्हणालेत की अजित पवारांना ब्लॅकमेल केलं गेलेलं आहे, आणि का ब्लॅकमेल केलेलं आहे याची पूर्ण माहिती ही आपल्याकडं आहे. लवकरच शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना, त्यातून आम्ही तो पर्दाफाश करू. पण त्याहीपेक्षा मोठी बातमी त्यांनी अशी दिलेली आहे की जे 8 आमदार अजित पवारांबरोबर होते त्यातले 5 परत आलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे. पुढे जाऊन संजय राऊत असंही म्हणाले की कदाचित अजित पवार सुद्धा परत शरद पवारांकडे आले तर नवल वाटणं सारखं काही नाही. आणि अजित पवारांचा स्वभाव बघता तसं काही झालं तर मलाही नवल वाटणार नाही. विजय चोरमारे, विजय चोरमारे, अजित पवारांचा स्वभाव बघता मी नेहमी नेहमी सांगतोय. हे बघा, बऱ्याच वेळेला ना ग्रामीण शहाणपण तुम्हाला खूप काही सांगून जात. मुंबईमध्ये दोज हु आर बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई, त्यांच्यासाठी मुंबई नाहीच, जे उर्वरित महाराष्ट्रातनं आले आहेत त्यांच्यासाठी मुंबई आहे. अजित पवारांनी हा समज माझा आजवरचा खोटा पाडलेला आहे. ग्रामीण शहाणपण अजित पवारांकडं असेल पण ते कसं हाताळायचं हे शरद पवारांकडनं ते शिकले नाहीत असंही आपल्याला म्हणावं लागेल. आणि आज संजय राऊत जसं म्हणताय की ते परत येऊ शकतात, तुम्हाला काही शक्यता दिसते? शक्यता नाकारता येत नाही अजित पवारांची. एकूण अजित पवारांचं आतापर्यंत वर्तन व्यवहार, त्यांच्या वेगवेगळ्या वेळेच्या निर्णय प्रक्रिया, त्यांचं वेगवेगळ्याचं वागणं जर बघितलं तर अजित पवार परत आले तर आश्चर्य वाटायला नको. ते परत येतील, परत एकदा डोळ्यातनं पाणी येईल, मग आपण सगळे मग अजितबाईंच्या डोळ्यात कसं पाणी आलं याच्या बातम्या दाखवू. नाही पण आता तसं होणार नाही. अजित पवार हे साधे भोळे नाही आहेत, उलट त्यांनी काही व्यवहारीपणे हा निर्णय घेतला असेल. आणि बघा, शरद पवारांनी दावा केलाय, त्यांचे संजय राऊत दावा करतायत, उद्धव ठाकरे दावा करतायत, पण अजित पवारांनी खरंच आणखीन जास्त आमदार फोडले तर
आता पहिल्यांदा आपल्याला आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची मीटिंग बघावी लागेल. पहिली गोष्ट पहिले ती गोष्ट बघणं म्हणजे आत्ता सगळ्या गोष्टी या हवेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मीटिंग बघायला लागेल. तिथं किती आमदार आहेत ते तर अजित पवारांना विधिमंडळ पक्षनेत्यावरून दूर करतायत का. आणि त्यानंतर विधिमंडळात ज्यावेळी प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होईल त्यावेळेचं चित्र बघावं लागेल. हे दरम्यानच्या काळात आपण ज्या चर्चा करू त्या काही शक्यता गृहीत धरून काही राजकीय अंदाज या स्वरूपाचे असतील अंतिम तेच असतील. पण एक आहे, अजित पवार परत आले तरी अजित पवारांचं राज्याच्या पातळीवरचं राजकारण आज संपलेलं आहे. त्याला पूर्णविराम लागलेला आहे. अजित पवार राज्याचे नेते म्हणून उभं राहण्याची ज्या शक्यता पुढच्या काळात होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बनण्याच्या शक्यता होत्या, त्या शक्यता आज संपलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील असतील किंवा नवीन नेतृत्व म्हणून रोहित पवार असतील यांच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा झालेला एवढं मात्र स्पष्ट. म्हणजे ते राजकारणात परत राष्ट्रवादी काँग्रेस परत आले. शरद पवारांच्या मनातूनही उतरले. मनातून उतरले शरद पवारांच्या नेते महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनातून उतरलेत. म्हणजे शरद पवारांच्या मनातून उतरण्याचा हा निर्णय त्यांचा आत्मघाती ठरू शकतो. आत्मघातकीच आहे, ठरू शकतो ना, आहेच तो. म्हणजे त्यांचं उपमुख्यमंत्रीपद हे सरकार तरलं, ते 6 महिने उपमुख्यमंत्री राहिले, आणखी 6 महिने राहिले तरी सुद्धा त्यांचा हा निर्णय आत्मघातकीच आहे. त्यांनी फक्त आत्ता जे काय केंद्र सरकार जे संजय राऊतांनी जो उल्लेख केला ना, मी याच गोष्टीचा उल्लेख ज्या दिवशी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला त्या दिवशी केला होता की ही कृती कदाचित बीजेपीनं त्यांना ईडीची भीती दाखवून ब्लॅकमेल ब्लॅकमेल करून त्या दिवशी सुद्धा. एवढं झालं असतानाही शरद पवारांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड का होऊ दिली? कसं होतं, पुन्हा एक असंतोष त्यांना बाजूला ठेवलं तर पुन्हा एक असंतोष. म्हणजे पक्षावरती अजित पवारांचं नियंत्रण आहे हे शरद पवारांनी मान्य केलं? नाही, असं होत नाही. मी अशी मगाशी म्हणतोय 2009 ते 2014 या काळात अजित पवारांचं नियंत्रण होतं. आज जे आमदार निवडून आले त्यातल्या 90% आमदारांना माहीत आहे केवळ शरद पवार या व्यक्तीच्या मेहरबानीमुळे आपण निवडून आलोय. त्यातले 90% आमदार हे केवळ शरद पवारांचं. म्हणजे त्यांची जर मतं एक 60% असतील तर निवडून येण्यासाठी वरची 40% मतं ही शरद पवारांच्यामुळे त्यांना मिळाले आहेत. त्यांच्यातनं शरद पवार मायनस केले तर आज निवडून आलेल्यातले त्यातले किमान निम्म्याहून अधिक आमदार पराभूत होतात हे सगळ्या आमदारांना माहिती आहे. शरद पवारांसाठी कालची रात्र ही वैराची म्हणण्यापेक्षा अजित पवारांची ठरलेली आहे की वैरी हा घरातलाच निघालेला आहे आणि त्यांनी पक्षही फोडला आणि त्यांना तोंडघशीसुद्धा पाडला.